बेलगाम के वरिष्ठ एडवोकेट किशनराव एल्लूरकर का निधन। शहर के गोवावे सर्कल में लगे मवेशियों के साथ किसान की मूर्तियों को नजरअंदाज किया जा रहा है। रमाकांत कुंडूसकर। अस्पताल से नवजात शिशु की चोरी करने वाली महिला हुई गिरफ्तार। मैनुअल स्कैवेंजिंग से हुई मौत, आला अफसरों पर कार्रवाई की मांग। बेलगाम के वरिष्ठ एडवोकेट किशनराव एल्लूरकर का निधन। आज दोपहर करीब 2 बजे शहर के दक्षता अस्पताल में बेलगाम शहर के वरिष्ठ एडवोकेट किशनराव एल्लूरकर इनका निधन हो गया। 86 साल उम्र के किशनराव एल्लूरकर किसान संघ के पूर्व अध्यक्ष भी रह चुके हैं। चव्हाट गली के स्मशान भूमि में इनका अंतिम संस्कार शाम 7 बजे किया गया। उनके परिवार में पत्नी, एक बेटा, एक बेटी, नाती पोते के अलावा एक भाई है। शहर के गोवावे सर्कल में लगे मवेशियों के साथ किसान की मूर्तियों को नजरअंदाज किया जा रहा है। रमाकांत कुंडूसकर। करीब 6 साल पहले लगाए गए मवेशियों के साथ किसान की मूर्तियों को नजरअंदाज किया जा रहा है। श्री राम सेना के मुखिया रमाकांत कुंडूसकर, इन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि हमारा देश कृषि प्रधान देश है, किसान हमारे देश की रीढ़ की हड्डी है, लेकिन हम पिछले कई दिनों से देख रहे हैं कि गोवावे सर्कल में लगे किसान और मवेशियों की मूर्तियों का रंग उड़ गया था और इनकी सही से देखभाल ना होने की वजह से हालत खराब हो गई थी। इसको देखते हुए आज हमने देश को खाना खिलाने वाले किसान और मवेशियों की मूर्तियों की सफाई कर रंग लगाने का काम किया है। इसी सर्कल में मौजूद खावकट्टा का जिक्र करते हुए कहा कि कुछ दिन पहले यहां पर पेवर्स डाले गए थे, फिर कुछ दिनों बाद वहीं पर टाइल्स लगाए गए। ये पूरी तरह अनावश्यक खर्च है, गरीबों के पैसों को पानी की तरह बहाया जा रहा है। यहाँ के एमएलए और मंत्रियों ने खावकट्टे की ओपनिंग की थी, उस वक्त उन्हें इन मूर्तियों की दुर्दशा नजर नहीं आई। ये बहुत ही अफसोसनाक है। गेल्या 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी राजकीय लोकांनी आपले एक स्वार्थ साधून या ठिकाणी या मूर्त्या बसविल्या होत्या। तर या मूर्त्या बसवताना बसविल्या की शेतकरी समाजाचं काहीतरी एक त्यांना एक मान सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून बसविल्या गेल्या, परंतु स्वतःच्या राजकारणापोटी ह्या मूर्त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। ह्या मूर्त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, यांची कलर सगळा खराब झाला, त्याच्यानंतर हे एकदम पडझर याला आलेलं होतं। तर ह्याच ठिकाणी इथं हा खाऊकट्टा निर्माण झाला आहे। हा खाऊकट्ट्याला अतोनात पैसा खर्च केला गेलाय। तर ह्या ठिकाणी ह्या खाऊकट्ट्या ठिकाणी 2-4 महिन्यापूर्वी फेवर्स बसवल्या गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आणि टाईल्स बसवल्या गेल्या अनावश्यक। हा गोरगरीब जनतेच्या खिशातला पैसा आहे आणि हा गोरगरीब जनतेच्या खिशातला पैसा हा असा या ठिकाणी वेस्ट, अनावश्यक वेस्ट होतोय। ही ज्या वेळेला खाऊकट्ट्याचं ओपनिंग झालं त्यावेळेला मंत्री महोदय आले होते तिथं, इथले आमदार आले होते तिथं। तर हे जाणून बुजून ते खाऊकट्टा मोठ्या प्रमाणात ओपनिंग होतं आणि हे जे त्यांनीच बसविलेलं हे जे स्टॅच्यू असतील, या ज्या मूर्त्या असतील, या मूर्त्यांची जाणून बुजून विटंबना केली जाते। या मूर्त्या आम्हाला नुसत्या मूर्त्या नाही आहेत, तर हा शेतकरी समाजाचा आधारस्तंभ आहे, हा बळीराजाचा इन्सल्ट आहे, हा शेतकरी समाजाचा इन्सल्ट आहे, हा समस्त गवळी समाजाचा इन्सल्ट आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही आज श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून परत सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि इतर सर्व समाजातील घटकांच्या माध्यमातून आज आपण इथं ह्या ठिकाणी स्वख खर्चानं आज या ठिकाणी आपण रंगकाम आम्ही हाती घेतलेलं आहे, स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। अस्पताल से नवजात शिशु की चोरी करने वाली महिला हुई गिरफ्तार। अतनी सरकारी अस्पताल में बीती रात जन्मे एक नवजात शिशु के चोरी की वारदात सामने आई थी। नर्स के भेष में आई एक महिला बच्चे की मां से बच्चे को वजन करने का बहाना बताकर बच्चे को ले जाती है। आधे घंटे बाद भी बच्चे को वापस न लाने पर माता पिता को नर्स पर शक होता है और वो अस्पताल कर्मचारियों को मामले की जानकारी देते हैं। कर्मचारियों द्वारा अस्पताल से बच्चे के गुमशुदा होने की खबर अतनी पुलिस को दी गई थी। जानकारी मिलते ही मौके पर पहुंचे पीएसआई शिवशंकर मुकरी इनके द्वारा अस्पताल के सीसीटीवी फुटेज को खंगालने पर एक अज्ञात महिला नर्स के भेष में अस्पताल में दाखिल होती नजर आती है। सीसीटीवी फुटेज के आधार पर अतनी पुलिस ने नर्स के भेष में आकर बच्चे को चोरी करने वाली महिला को पकड़ने के लिए जाल बिछाया था। घटना के संबंध में महाराष्ट्र राज्य के सांगली जिले के मीरज तालुका के मैशाल गांव की एक महिला को चोरी हुए बच्चे के साथ हिरासत में लिया गया है। एसपी डॉक्टर संजीव पाटिल इन्होंने इस पूरे मामले की जानकारी प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए साझा की है। चोरी हुए बच्चे को महिला के साथ कुछ ही घंटों में पकड़ने वाली अथनी और कगवाड़ पुलिस को लोगों ने जम के तारीफ की है। अथनी से बेलगाम एक्सप्रेस के लिए अजीत कांबले की रिपोर्ट। महिला मगुन अपहरिक बेहतर महिति अथनी पोलिस ठाने दिन बेगे बंतु। आ महिले ऐनापुर ग्रामदिंद बंदिद्दु नेन्ने रात्रि सुमारु 11 गंटे अष्टक्के अवरदु डेलिवरी आगिरुत्तदे। इवत्तु बेळिगे आ महिले आस्पत्रेयल्लि इरुवाग आ वार्डल्लि इद्दंत बेरे तायंद्रु मत्तु अवर सहायकरु एनु बंदिर्तार अवरिगे ओब्ब लेडी ओब्बरु बंदिर्तार एप्रोन हाकोंडु वैट एप्रोन हाकोंडु मास्क हाकोंडु अवरु अल्लि ताई कार्ड माड्ता इद्दारे नीवु अल्लि 12 नंबर कौंटर् होगु अंतु अवरिगे नंबिके बरो तर हेळिबिट्टु अल्लिंद रूम खाली माड्सिर्तार। आमेले ई ऐनापुरद महिळे एनिर्तार अवर हत्र होगि ई ताई कार्ड एल्लिदे निम्मदु मत्तु मगुन वेट एष्टिदे अंत केळ्तार। आग ताने निद्रेगे होग्ता इद्दंत महिळे इदु वेट बग्गे माहिति इल्ल अंत हेळिदाग आयत ना वेट मेजर माड्स्कोंडु बर्तीनि अंत हेळि मगुन तगोंडु आचे होग्तार। सुमारु इदु समय कळेदरु आ मगुवन्नु वापस कर्कोंडु बरलारदे इरोदरिंद आ महिळे तन्न अंदिगे बंदंत कुटुंब वर्गदवरु हेळिदाग अवरु इमिडियेट आगि पोलीसरिगे ई माहितियन्नु नीडिदरु। कूडले कार्यप्रवृत्तरादंत नम्म डिएसपि श्रीपाद जिल्दे रवींद्र नायकोडे नम्म अथनी सब इन्स्पेक्टर् मुकरि मत्तु प्रोफेशनल् सब इन्स्पेक्टर् रवीण् इवर तंड ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕ್ರೈಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಎಲ್ಲ ಅತ್ರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸಹಿತ ಈ ಒಂದು ಅಪಹೃತ ಮಗುವಿನ ಪತ್ತೆಗೋಸ್ಕರ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಸಿಸಿಟಿವಿ ಫುಟೇಜ್ ಅನ್ನು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ಮಾಡಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಒಂದು ರೆಡ್ ಕಲರ್ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡು ಅದರ ಮೇಲೆ ವೈಟ್ ಏಪ್ರನ್ ಹಾಕೊಂಡು ಮುಖಕ್ಕೆ ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಈ ವಾರ್ಡನ್ ಎಂಟರ್ ಆಗಿರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಜಾಗದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿಸಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಆ ಮಹಿಳೆ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು। ಅದನಂತರ ನಮ್ಮ ತಂಡ ಆ ಮಹಿಳೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ವೆರಿಫೈ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡಿದಾಗ ಆ ಮಹಿಳೆ ಅಲ್ಲಿ ಇರದೇ ಇರೋದು ಕಂಡು ಬರ್ತದೆ। ಈ ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿಸಿದಾಗ ಮಹಿಳೆ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ಎಂಟರ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಚಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಬಂದಿದೆ। ಆ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ನಾಯ್ಕೋಡಿ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾಗವಾಡ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ರಬಕಿಯವರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿರ್ತಾರೆ। ಸೊ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರ ತಂಡ ಆಮೇಲೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಏನೋ ಅವರನ್ನು ಇಂಟರ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿರಜ್ ತಾಲೂಕು ಅಲ್ಲಿನ ಮೈಶಾಳ ಅನ್ನೋ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಆರೋಪಿತ ಮಹಿಳೆ ಏನಿದಾಗ ಆ ಮಹಿಳೆಯಿಂದ ಅವರು ಇದನ್ನು
ಮಗುವನ್ನ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಈ ಇದನ್ನ ಆರೋಪಿತ ವ್ಯಕ್ತಿನ ಸಹಿತ ತಮ್ಮ ವಶಕ್ಕೆ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಈ ಘಟನೆ ಆದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸಿಇಒ ಅವರಿಗೆ ದೂರವಾಣಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ್ದೇನೆ. ಆಮೇಲೆ ಈಗಲೂ ಸಹಿತ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಕೆಲವು ಏನು ಭದ್ರತಾ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಏನು ನ್ಯೂನತೆಗಳಿವೆ ಅಥಣಿ ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಸಹಿತ ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಅಮೂಲಾಗ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅಮೂಲಾಗ್ರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭದ್ರತೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ಈಗಲೇ ತರ್ತೀನಿ. ನಾನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಆಗದೇ ಇರೋ ಥರ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಇಲಾಖೆಯಿಂದ ಬಯಸ್ತೀನಿ ಅವರಿಂದ. ಅದಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಉದ್ಭವ ಆಗದೇ ಇರಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರ ಮೂಲಕ ನಾನೊಂದು ಅಪೀಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರಿಗೆ. ಈ ಸಿಬ್ಬಂದಿಯ ಅಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರಲಿ ಅದಕ್ಕೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವೈದ್ಯರೇ ಇರಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ನಿಗದಿತ ಒಂದು ಗುರುತಿನ ಪತ್ರ ಕೊಡಬೇಕು ಅವರಿಗೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಒಳಗಡೆ ಬರೋದು ಮತ್ತು ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವನ್ನು ನೀಡಬೇಕು. ಮತ್ತು ಅವರು ಯಾರು ರೋಗಿಗಳ ಜೊತೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರ ಅವ್ರು ಬಂದು ಹೋಗುವಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಖರವಾದಂಥ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಒಂದು ರಿಜಿಸ್ಟ್ರಲ್ಲಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಂಟ್ರಿ ಮತ್ತು ಎಕ್ಸಿಟ್ಗಳನ್ನು ಸಿ ಸಿ ಟಿ ವಿಯಿಂದ ಕವರ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಪತ್ರವಾರನ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಫಲ ಕಂಡಿದ್ದನ್ನು ಅತ್ಯಂತ ಮ್ಯಾನುವಲ್ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಂಗ್ ಸೇ ಹುಯಿ ಮೌತ್ ಆಲಾ ಅಫ್ಸರೋ ಪರ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕಿ ಮಾಂಗ್. ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸಫಾಯಿ ಮಜ್ದೂರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಕಿ ಓರ್ ಸೇ ಆಜ್ ಡಿಸಿ ಕೆ ಜರಿಯೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೆ ಸಿಎಂ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಇನ್ಕೋ ಮೆಮೋರಂಡಮ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಜಿಸ್ಮೇ ಇನ್ಹೋನೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೆ ಸಿಎಂ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಸೇ ವಿನಂತಿ ಕಿ ಹೈ ಕೆ ಕರಾಡ್ ನಗರ ನಿಗಮ ಕೆ ಅಧೀನ್ ಕಾಮ ಕರ್ ರಹೆ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಅನಿರುದ್ಧ ಲಾಡ್ ಕಿ ಮ್ಯಾನುವಲ್ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಂಗ್ ಸೇ ಹುಯಿ ಮೌತ್ ಕಿ ಜಾಂಚ್ ಕಿ ಜಾಯೆ ಇನ್ಕಿ ಮೌತ್ ಕಿ ವಜಹ ಬನೆ ಹೆಲ್ತ್ ಆಫೀಸರ್ ಔರ್ ನಗರ ನಿಗಮ ಆಯುಕ್ತ ಪರ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕಿ ಮಾಂಗ್ ಇನ್ಹೋನೆ ಕಿ ಹೈ. ಇನ್ಹೋನೆ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಸೇ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಕಹಾ ಕೆ ಮ್ಯಾನುವಲ್ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಂಗ್ ಪರ್ ಸರ್ಕಾರ ದ್ವಾರಾ ಪ್ರತಿಬಂಧ ಲಗಾಯಾ ಗಯಾ ಹೈ ಫಿರ್ ಭಿ ಇಸ್ ತರಹ ಕೆ ವಾರದಾತ್ ಹಮೆ ಸುನ್ನೆ ಮೇ ಮಿಲ್ತೆ ಹೈ. ಇಸ್ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ದುನಿಯಾ ಮೇ ಕಚರಾ ಔರ್ ನಾಲಿಯೋ ಕಿ ಸಫಾಯಿ ಕೆ ಲಿಯೆ ಮಶೀನ್ಸ್ ಬನಾಯೆ ಗಯೆ ಹೈ ತೋ ಫಿರ್ ಇನ್ಸಾನ್ ಕೋ ಅಪ್ನಿ ಜಾನ್ ಜೋಖಿಮ್ ಮೇ ಡಾಲ್ಕರ್ ಡ್ರೇನೇಜ್ ಔರ್ ನಾಲಿಯೋ ಮೇ ಕ್ಯೂ ಉತಾರಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಅನಿರುದ್ಧ ಲಾಡ್ ಕೆ ಪರಿವಾರ ಕೋ ಮುವಾವಜಾ ದೇನೆ ಕೆ ಸಾಥ್ ಉನ್ಕಿ ಮೌತ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜಿಮ್ಮೆದಾರ್ ಅಧಿಕಾರಿಯೋ ಪರ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕಿ ಮಾಂಗ್ ಇನ್ಹೋನೆ ಆಜ್ ಕಿ ಹೈ. ಮಹಾಮ ಯಹಾಂ ಪರ್ ಹಮಾರ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ತಲವಾರ್ ಸಾಹಬ್ ಔರ್ ಹಮಾರೆ ಮಿತ್ರ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಔರ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಸಭೆ ಹಮಾರ ಆಫೀಸ್ ಬೇರರ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಮೌಜೂದ ಹೈ ಡಿ ಸಿ ಸಾಹಬ್ ಕೆ ಆಫೀಸ್ ಮೇ ಆಜ್ ಏಕ ಮೆಮೋರಂಡಮ್ ದೇನೆ ಕೆ ಉಪಲಕ್ಷ್ಯ ಮೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಆಯೇ ಹುಯೆ ಹೈ. ಯೇ ಸಬ್ ಯೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಹೈ ಹಮಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೆ ಅಂದರ್ ಕರಾಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸಾತಾರೆ ಕೆ ಅಂದರ್ ಏಕ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಜೊ ವಹಾಂ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಬೋಲ್ ಕೆ ಕಾಮ ಕರ್ತಾ ಥಾ ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಉಸ್ಕೆ ಅಂದರ್ ಏಕ ಹೆಲ್ತ್ ಆಫೀಸರ್ ಏಕ ಲಾ ಹೋನೆ ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ಲಾ 1993 ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜ್ ಆಕ್ಟ್ 1993 ಕೆ ಮುತಾಬಿಕ್ ಕಿಸಿ ಭಿ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಕೋ ಡ್ರೇನೇಜ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಯಾ ಫಿರ್ ಸಿವೇಜ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಮೇ ಉತಾರನೆ ಕಾ ನಹೀ ಹೈ ಆಪ್ ಪ್ರೋಹಿಬಿಟೆಡ್ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಫಿರ್ ಭಿ ಇಸ್ಕೋ ನಜರ್ ಅಂದಾಜ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ವೋ ಜೊ ಹೆಲ್ತ್ ಆಫೀಸರ್ ಹೈ ವೋ ಜೊ ಭಿ ಕಮಿಷನರ್ ಹೈ ವೋ ಉನ್ನೇ ಉತಾರೆ ಔರ್ ಹಮಾರೇ ಏಕ ಆದ್ಮಿ ಕಾ ಡೆತ್ ಹುಯಾ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಕಾ ಉಸ್ಕೆ ಅಂದರ್ ಸೊ ಹಮ್ ಯೇ ಕಹನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಇಸ್ ತರಹ ಸೇ ಜೊ ಆದ್ಮಿ ರಿಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಹೈ ಉಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಉತಾರ ಕೆ ಉಸ್ಕಾ ಡೆತ್ ಕಾ ಜೊ ರಿಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಹೈ ಹೀ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಹೆಲ್ಡ್ ರಿಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಫಾರ್ ದಟ್ ಒನ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಸೆಂಟ್ ಟು ದ ಜೈಲ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಡಿಸ್ಮಿಸ್ ಫ್ರಮ್ ದ ಸರ್ವಿಸ್ ಹಿ ಮೇ ಬಿ ಕಮಿಷನರ್ ಹಿ ಮೇ ಬಿ ಹೆಡ್ ಆಫ್ ದ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಹೆಲ್ತ್ ಸೆಕ್ಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಆ ದಿಸ್ ಇಸ್ ಅವರ್ ಕಂಟೆನ್ಷನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ದಿ ಸಿ ಆ್ಯಂಡ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ದ ಸಿ ಎಮ್ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಸಾಬ್ ಕೋ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಭೇಜರೆ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಸಾಬ್ ಸೇ ವಿನಂತಿ ಕರ್ನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಇಸ್ ಬಾತ್ ಕೋ ಇನ್ಶ್ಯೂರ್ ಕಿಯಾ ಜಾಯೆ ಕಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಸ್ ತರಹ ಸೇ ಓಕೆ ಇಸ್ ತರಹ ಸೇ ಘಟನಾ ನಹೀ ವೋ ಯಹಿ ಹಮಾರಿ ವಿನಂತಿ ಹೈ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಸಾಬ್ ಕೋ ಔರ್ ಥ್ರೂ ಡಿ ಸಿ ಎಮ್ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಭೇಜರೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ಟುಡೇ ಆನ್ ಬಿಹಾಫ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸಫಾಯಿ ಮಜ್ದೂರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿ ಆರ್ ಗಿವಿಂಗ್ ಎನ್ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಟು ದ ಡಿ ಸಿ ದಟ್ ಇನ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಅಕರ್ಡ್ ಆನ್ 49/22 ಇನ್ ದ ಕರಾಡ್ A person who was working in as a safai karmchari has been entered the drainage and the death is caused to this person. Though there is an act which clearly indicate that not to enter such kind of person into the drainage, but that act is overruled and such person is the person who the health inspector is liable for this person's death. So such kind of activity should not be happening once again.
सो वी आर सबमिटिंग दिस मेमोरेंडम टू द डीसी। अब आपके सवाल होंगे और धारदार, आपके मुद्दे चढ़ेंगे नए परवान, न नकली सांस को सामान, न झूठ की दुकान, खबरों में सच दिखाना ही है हमारी पहचान। हम हैं बेलगाम एक्सप्रेस, कलम हमारी, आवाज आपकी।